और अब खबरें विस्तार से। उच्च व तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत ने कहा कि सर्वोच्च न्यायालय ने विश्वविद्यालयों की अंतिम परीक्षा के लेने संबंध में निर्णय दिया है। इस निर्णय के बाद राज्य भर में विश्वविद्यालय ने परीक्षा की तैयारी शुरू कर दी है। सर्वोच्च न्यायालय के अंतिम वर्ष की परीक्षा लेने के आदेश का पालन करते हुए राज्य सरकार परीक्षा आयोजित कर रही है। करीब 90% विद्यार्थी परीक्षा देने के लिए तैयार है। ऐसे वक्त में विद्यार्थी सकारात्मक मानसिकता के साथ परीक्षा दे। उन्होंने सोमवार को राष्ट्रीय संत टुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की परीक्षा व्यवस्था का जायजा लिया। शाम को पत्रकार वार्ता में उदय सामंत ने उच्च शिक्षा विभाग की भूमिका पर प्रकाश डाला है। 24 ते 25 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आणि उर्वरित 7,92,385 विद्यार्थी जे अंतिम परीक्षेला किंवा अंतिम परीक्षेच्या शेवटच्या सत्राला बसणार होते त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न महाराष्ट्र शासनासमोर उभा राहिला, विद्यापीठांसमोर उभा राहिला आणि त्या विद्यार्थ्यांसाठी देखील महाविकास आघाडीच्या सरकारनं डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीसमोर जाऊन या देखील परीक्षा रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेतला। सरासरीनं विद्यार्थ्यांना मार्क्स देऊन त्यांना पदवी देण्यात यावी अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला होता। हा निर्णय घेतल्यानंतर देखील टीकाटिप्पणी झाली। मी विभागाचा प्रमुख म्हणून कुलगुरूंशी बोललो की नाही, मी राज्यपाल महोदयांशी बोललो की नाही याच्यावर शंका उत्पन्न करण्यात आली। परंतु ही भूमिका जाहीर करायच्या अगोदर 4 तारखेला 4 ऑगस्टला सगळ्या कुलगुरूंनी आमच्याकडे एक शिफारस केली आणि त्या शिफारसीमध्ये देखील असं सांगितलेलं होतं की कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता फिजिकली एक्झाम घेणं ह्या शक्य होणार नाहीत, त्याच्यामुळे या एक्झाम रद्द झाल्या तर बऱ्या होतील, एटीकेटीच्या देखील परीक्षा रद्द झाल्या तर बऱ्या होतील अशा पद्धतीचा शासनाकडे दिलेला प्रस्ताव आणि शिफारस आजही माझ्याकडे आहे। हे सगळं होत असताना 4 तारखेला हा निर्णय झाला आणि 6 तारखेला UGC नवीन एक सगळ्या देशातील राज्यांसाठी गाईडलाईन दिली, ती म्हणजे अंतिम वर्षाची आणि अंतिम सत्राची परीक्षा ही कुठच्याही परिस्थितीमध्ये घेतलीच पाहिजे अशा पद्धतीचं दिशादर्शक आपण म्हणता येणार नाही पण एक सर्क्युलर डायरेक्टिव्ह ह्या सगळ्या विद्यापीठांना आणि शासनाकडे त्यांनी पत्र पाठवलं। हे पत्र पाठवल्यानंतर या पत्राला आव्हान विद्यार्थी संघटनांनी जसं दिलं तसंच युवा सेनेनं देखील सुप्रीम कोर्टामध्ये ह्या पत्रातला मजकूर रद्द व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले, युवा सेनेच्या माध्यमातून झाले। परंतु महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही देखील सुप्रीम कोर्टाला विनंती केली, आम्ही देखील ॲफिडेव्हिट केलं, दातार म्हणून आमचे सिनियर वकील होते त्यांनी देखील आर्ग्युमेंट केलं की महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थितीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट असल्यामुळं विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची मानसिकता आणि कोविडचा वाढता प्रभाव हे लक्षात घेता आम्हाला काही एक्झाम या सद्य परिस्थितीमध्ये घेता येणार नाही, या परीक्षा घेता येणार नाहीत याचा अर्थ आम्ही कोणीच म्हणजे मी विभागाचा प्रमुख म्हणून मी असेन, उद्धव साहेब असतील, आदित्यजी असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांनी कोणीच असं म्हटलेलं नव्हतं की आम्ही परीक्षाच घेणार नाही। आम्ही असं म्हटलं होतं की कोविडच्या या प्रादुर्भावामध्ये सध्या आपण विद्यार्थ्यांना पदवी देऊया आणि ज्यांना कोणाला एक्झाम द्यायच्या आहेत म्हणजे मार्क्स आपल्याला कमी वाटत आहेत, ग्रेड आपली कमी वाटते त्याच्यासाठी पुन्हा एकदा कोविड गेल्यानंतर परीक्षा आपण ठेवू आणि त्याच्यामध्ये जर असं 7.5 लाख विद्यार्थ्यांना वाटलं की आम्हाला सगळ्यांनाच परीक्षा द्यायची आहे तर त्यांना देखील परीक्षा देण्याची संधी महाराष्ट्र शासन देणार आहे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली आणि कुलगुरू महोदयांशी चर्चा करूनच काही निर्णय आम्ही घेतले आणि त्याच्यामध्ये परीक्षा रद्द केली। ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाला मांडलेली असताना देखील सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला आणि परीक्षा ही घेतलीच गेली पाहिजे आणि वेळ जर पुढे ढकलायची असेल तर कुलगुरूंशी चर्चा करून डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये जाऊन UGCला विनंती करावी वेळ पुढे ढकलण्याची, परीक्षा पुढे ढकलण्याची, ते UGC स्वीकारू शकते अशा पद्धतीची ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो झालेला आहे त्याचा आम्ही सगळ्यांनीच आदर केला। कुलगुरू महोदयांशी आम्ही चर्चा केली, कुलगुरूंशी सगळ्या बाबतीमध्ये आमची चर्चा झाली आणि शेवटी असं कुलगुरूंनी फायनल केलं की एक्झाम ज्या घ्यायच्या आहेत या 4 टाईपमध्ये जर आपण घेतल्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सोयीस्कररित्या अभ्यास करता येईल। त्याच्यामधली पहिली भूमिका होती MCQ, दुसरी होती ऑफलाईन, तिसरी होती ओपन बुक आणि चौथी होती असाइनमेंट। तर ह्या चारीच्या चारी पद्धतीमधले कुठची पद्धत स्वीकारावी हे पूर्वीपासून जे आम्हाला काही सल्ले देत होते की ते अकॅडमिक काउन्सिलची जबाबदारी आहे, ते कुलगुरू महोदय ठरवतात, ते मॅनेजमेंट काउन्सिल ठरवतात,
तर त्याच ॲक्टप्रमाणे, त्याच युनिव्हर्सिटी ॲक्टप्रमाणे ते तसंच्या तसं पत्र आम्ही युनिव्हर्सिटींना पाठवलं आणि त्याच्यातनं एम सी क्यू पॅटर्नवर एक्झाम घेण्यात याव्यात अशा पद्धतीनं प्रत्येक विद्यापीठाच्या ॲकॅडमिक काउन्सिलमध्ये, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये आणि माझ्या माहितीमुळे एक्झामच्या बोर्डमध्ये देखील निर्णय झाले. सामंत ने कहा कि अब भी वह नहीं चाहते कि परीक्षाएं हो, लेकिन सर्वोच्च न्यायालय के सम्मान में कराई जा रही है. जेईई व नीट जैसे परीक्षा की तुलना में विश्वविद्यालय की परीक्षाओं का महज एक औपचारिकता बता रहे हैं. एक वर्ग को उत्तर देते हुए उन्होंने कहा कि जेईई व नीट की परीक्षा एक दिन की होती है, विश्वविद्यालय की परीक्षा कई दिनों तक चलती है. ऐसे में विद्यार्थी को केंद्र पर बुलाना और उनके स्वास्थ्य को खतरे में डालना सही नहीं, इसीलिए ऑफलाइन परीक्षा कराने में ज्यादा मैन पावर लगता है जिससे कोरोना का संक्रमण का खतरा होता है. ऐसे में ऑनलाइन परीक्षा का विकल्प ही सुरक्षित उपाय है. पत्रकार वार्ता में पूर्व अमरावती रोड स्थित जमनलाल बजाज प्रशासकीय परिसर में हुए बैठक में परीक्षा नियंत्रक डॉक्टर प्रफुल्ल साबले ने प्रस्तुतिकरण दिया. उन्होंने बताया कि विश्वविद्यालय आगामी कुछ दिनों में अंतिम सेमेस्टर की 1882 विषयों की परीक्षा लेगा, जिसमें 77,925 विद्यार्थी शामिल होंगे. यह परीक्षा ऑनलाइन होगी जिसमें विद्यार्थियों से बहुवैकल्पिक प्रश्न पूछे जाएंगे. बैठक में विश्वविद्यालय कुलगुरु डॉक्टर सुभाष चौधरी, विधायक दुष्यंत चतुर्वेदी व पूर्व विधायक प्रकाश गज भी उपस्थित थे. कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, NBCN न्यूज़ नागपुर.